नमस्कार मी अनुपमा खानविलकर आपण पाहत तास आणि हॅलो चोवीस तास मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत हॅलो चोवीस तास मध्ये आज आपण चर्चा करणार आहोत इंट्राडेट ट्रेडिंग समज आणि गैरसमज या विषयावर खरं इंट्रा इंट्राडेट ट्रेडिंग या संकल्पनेबाबत लोक खूप गोंधळलेले असतात आणि फारसं कुठे व्यवस्थित त्याचं मार्गदर्शन उपलब्ध नाहीये आणि म्हणूनच अनेकांना तोटा होतो असा अनुभव आहे आणि म्हणूनच इंट्राडेट ट्रेडिंग या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत या विषयातले तज्ज्ञ तुषार भूमकर तुषार भूमकर यांचं आधी आपण स्वागत करूया आणि त्यानंतर थोडक्यात ओळखही करून ठे नमस्कार तुषार भूमकर स्वागत आहे आपल्या या कार्यक्रमामध्ये तुषार भूमकर गेल्या नऊ ते दहा वर्षांपासून शेअर मार्केट तसंच कमॉडिटी मार्केटमध्ये ट्रेनिंग देण्याचं काम करतात आणि आजपर्यंत त्यांनी दहा हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षित केलंय तसंच आजही त्यांचं काम नेटानं सुरू आहे पुण्यामध्ये बाजीराव रोड इथं त्यांचं ऑफिस आहे आणि लाखो लोकांनी आजपर्यंत त्यांच्या सेमिनारचा लाभ घेतलेला आहे तुषार भूमकर यांचं ट्रेनिंग फक्त पुण्यातच नव्हे तर मुंबई ठाणे कोल्हापूर नाशिक सोलापूर जळगाव सातारा औरंगाबाद अहमदाबाद सुरत बडोदा राजकोट इंदोर हैदराबाद दिल्ली बंगलोर गोवा विविध ठिकाणी आयोजित करण्यात येत पण त्यांचा प्रोफेशनल केलेला लाईव्ह मार्केट इंट्राडे कोर्स अटेंड करण्यासाठी संपूर्ण भारतातूनच नव्हे तर परदेशातून सुद्धा विद्यार्थी येत असतात तुषार भूमकर यांना विविध टीव्ही चॅनल्स तसंच सामाजिक आणि कॉर्पोरेट संस्थांमार्फत अनेक पारितोषिक मिळालेली आहेत त्यांच्या टेक्निकल ट्रेड कन्सल्टन्सी ही संस्था आयएसओ 9001 या सर्टिफिकेशन न प्रमाणित आहे श्री तुषार भूमकर स्वतः सेबी चे रजिस्टर्ड सब ब्रोकर आहेत आणि त्यांच्या कोर्समध्ये खास करून डे साठी त्यांनी स्वतः डिझाईन केलेले कॉपीरेट सब्जेक्ट शिकवले जातात हे संपूर्ण भारतामध्ये इतर कुठेही शिकवले जात नाहीत इंटरडे आणि कमोडिटी ट्रेड सारख्या अतिशय अवघड विषय ज्याला इतर कोणी सहसा शिकवत नाहीत तेच तुषार भूमकर लागोपाठ पाच दिवस लाईव्ह मार्केटमध्ये दिवसभर शिकवतात बाहेरगावच्या क्लायंटसाठी हा कोर्स ऑनलाईन सुद्धा कंडक्ट करण्यात येतो तेव्हा चला तर मग लगेचच आपण चर्चा करूया आणि माहिती करून घेऊया इंट्राडेट ट्रेडिंग समज आणि गैरसमज या विषयावर तुषारजी पुन्हा एकदा स्वागत आणि पहिला प्रश्न प्रेक्षक जाणून घेऊ इच्छितात की ट्रेडिंग ट्रेडिंगसाठी नेमके कुठले शेअर्स निवडावेत शेअर्समध्ये इंटरनेट ट्रेडिंग करणं हा मुळातच चुकीचा विषय आहे कारण शेअर मार्केट जे आहे हे चालू झालं होतं एकशे चाळीस वर्षापूर्वी आणि जेव्हा ते चालू झालं होतं त्यावेळी डे ट्रेडिंग नावाची कन्सेप्ट अजिबात अस्तित्वात नव्हती टेक्नॉलॉजी जसेच्या नंतर चेंज होत गेली तसे लोकांनी त्याच्यामध्ये जबरदस्तीने डे ट्रेडिंग फ्युचर ऑप्शन ह्या बाकीच्या गोष्टी घुसवलेल्या आहेत तर शेअर्स मार्केट जे आहे मुळात इन्व्हेस्टमेंट करायचं प्रोडक्ट इथं जर आपण इन्व्हेस्टमेंट केली तर प्रॉफिट होईल पण जर इथं डे ट्रेडिंग करत राहिलो तर त्याच्यामध्ये कुठलं सॉफ्टवेअर वापरलं किंवा टेक्निक वापरल्या किंवा कोर्सेस अटेंड केले तरी रेग्युलर प्रॉफिट होणं ही इम्पॉसिबल गोष्ट आहे ठीक आहे तर आपलं ट्रेडिंग करायला पाहिजे फ्युचर्समध्ये तर फ्युचर्स म्हणजे काय ऑप्शन म्हणजे काय कुठलं ट्रेडिंग प्रोडक्ट आहे कुठलं इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट आहे कुठलं हेजिंग प्रोडक्ट आहे याच्यावरती आमचा यूट्यूबवरती एक सेमिनार आम्ही ऑलरेडी अपलोड केलेला आहे नंबर वन इंट्राडे ट्रेनर नावाने जर लोकांनी सर्च केलं त्याला तर त्याच्यातनं त्यांना डिटेलमध्ये माहिती मिळून जाईल तर शेअर मार्केट जे हे इन्व्हेस्टमेंट करायसाठी डिझाईन केलं आहे त्याच्यामध्ये ट्रेडिंग नाही करायचे आहे आपलं आपलं फ्युचर्समध्ये निफ्टी बँक निफ्टी आणि कमोडिटीवरती खास करून आम्ही ट्रेडिंग करायला सजेस्ट करत असतो डे ट्रेडिंग ओके okay. सर uh, तुम्ही जास्त ट्रेडिंगसाठी कुठलं प्रॉडक्ट सिलेक्ट कराल, कराल? Uh, आम्ही कमोडिटी जास्त प्रेफर करतो कमोडिटी कारण त्याच्यामध्ये प्युअर डे ट्रेडिंग करायसाठी डिझाईन केलेलं ते आहे आणि डे ट्रेडिंगचे सगळे बेनिफिट्स त्याच्यामध्ये आपला अवेलेबल एक ब्रोकरेज कमीत कमी लागतं शॉर्ट सेलिंग करायला आलावडे एक्सपोजर मार्जिन वापरून इकडे आपण खूप चांगल्या पद्धतीने ट्रेडिंग करू शकतो ओके okay, सर पुढच्या प्रश्नाकडे कमोडिटी कमॉडिटीमध्ये तर खरं तर खूप जास्त लॉस होतो असा काहीसा अनुभव आहे आणि बरेच तज्ज्ञ लोक सांगतात की कमॉडिटीमध्ये ट्रेडिंग करू नका असं बरेच वेळा सुचवतात तर तुमचा कमॉडिटीचा अनुभव नेमका कसा आहे हो खरं याच्यामध्ये लॉसेस जास्त होतात पण प्रॉफिट मिळायचा पोटेन्शियलसुद्धा जास्त आहे आता जे लोक सांगतात कमोडिटीमध्ये ट्रेडिंग करू नका ते त्यांचं नॉलेज आणि त्यांच्या एक्सपिरियन्सप्रमाणे सांगतात मी कमोडिटी सांगतो लोकांनी की ट्रेडिंग करा काय अडचण तर काही डाऊट आलं तर आम्ही सपोर्ट द्यायला बसलो आहे तर मी जे सांगतोय ते माझं नॉलेज आणि माझ्या त्या हिशोबाने सांगतो आहे तर कमोडिटीमध्ये डे ट्रेडिंग करायसाठी डिझाईन केले माझे स्वतःचे चौदा कॉपीराईट सब्जेक्ट आहेत जे आमच्या कोर्सेसमध्ये आम्ही शिकवत असतो आणि ह्या ऑल इंडिया दुसऱ्याकडे कुठेही शिकवले जात नाही कारण त्याच्यावरती माझा स्वतःचं कॉपी अच्छा सर प्राईस पॅटर्नवर बहुतेक लोक लो काम करताना आढळतात तर त्या बाबतीत तुमचा नेमका कसा काय अनुभव आहे प्राईस पॅटर्न ही इंट्राडेसाठी डिझाईन केलेली कन्सेप्ट नाहीच आहे ज्यावेळेला कुठले सॉफ्टवेअर्स नव्हते कुठले चार्ट्स नव्हते अवेलेबल हाताने पेपरवरती ड्रॉ केले जायचे सगळ्या गोष्टी त्यावेळेला लोकांनी याला वापरलं होतं आणि साठी ते डिझाईन केलं नाही आहे डबल डबल बॉटम किंवा डबल टॉप मॉर्निंग स्टार इव्हनिंग स्टार दोजी पॅटर्न हॅमर पॅटर्न ह्या आउटडेटेड कन्सेप्ट झाले आहेत आणि सगळ्यात ट्रेडिंग करताना फसवणारा कुठला आयटम जर असेल तर तो आहे प्राईस आणि म्हणून आम्ही क्लायंट सांगतो प्राईजकडं अजिबात बघायचा नाही आहे आपल्या त्याच्या स्पीडवरती काम करायचं आहे जी मार्केटला स्पीड त्या ठिकाणी आपण ट्रेड करायचे ओके okay, सर पुढच्या प्रश्नाकडे जाते खरं तर बरेचदा इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक म्हटलं की लोकांपुढे अनेक पर्याय असतात यामध्ये मग एफ डी म्हणूया किंवा रिअल इस्टेट असू देत किंवा गोल्ड इन्शुरन्स असू देत तर इन्व्हेस्टमेंटचे हे जे पर्याय आहेत यावर तुमचं काय मत आहे इन्व्हेस्टमेंट म्हणजे म्हणलं की लोकांना सगळ्यात आधी आठवतं ते म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट पण फिक्स्ड डिपॉझिटचा जो इंटरेस्ट रेट आहे तो सव्वा सहा साडेसहा पर्सेंटचा आहे आत्ता आणि लोक शोधत असतात की साडेसहाचा पावणे सात मिळतो मिळतोय पावणे सातचा सहा पॉईंट पंच्याऐंशी मिळतो मिळतोय का आणि मग तिकडं ते एफ डीला स्विच करतात पण महागाई जर बघितली आपण आत्ता तर दहा पर्सेंट तेरा पर्सेंटच्या दरम्यान सध्या महागाईचं रेट आहे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे ठेवणं हे तितकंसं ॲडवायजेबल नाही आहे लोकांना ठीक आहे त्यानंतर दुसरा जो पर्याय तो म्हणजे इन्शुरन्स ज्याच्यात लोक पैसे इन्व्हेस्टमेंट करायसाठी किंवा लाईफ कव्हर कवर करायसाठी खरेदी करतात टॅक्स वाचवायसाठी वर कवर करतात पण इन्शुरन्स पॉलिसीवरती जर आपण पाहिलं तर कुठल्याही इन्शुरन्स पॉलिसीचा रिटर्न एसमेंट जो आहे तो सवा पाच साडेपाच पर्सेंटच्यावरती कंपाऊंड रेट त्याचा कधीच जात नाही जो महागाईला कधीच बीट करू शकत नाही तर इन्शुरन्स पॉलिसी ही इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने खरेदी करणं हे खूप चुकीचं आहे तिसरा पर्याय राहिला तो म्हणजे गोल्ड गोल्ड जरी वाढलं आता खूप वाढलेलं आहे सोन्याचा रेट पण गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं ही इन्व्हेस्टमेंट नाही आहे ती डेड इन्व्हेस्टमेंट आहे कारण खरेदी केल्यानंतर आपण त्याला कधीच विकत नाही आणि जेव्हा विकायला जातो त्यावेळेला तो आपला भाव प्रॉपरली मिळत नाही त्याच्यात घट सहन करायला लागते आणि ती पैसे जे आहेत त्याच्यामध्ये अडकून राहतात खरंय हे अनुभव मला वाटते बऱ्याचदा सगळ्यांनाच थोड्या बहुत प्रमाणामध्ये येत असतात तर थोडंसं आज आपला जो विषय आहे इंट्राडे कोर्सबद्दल त्याविषयी थोडंसं बोलूया हा जो इंट्राडे कोर्स आपण डिझाईन केलेला आहे त्याबद्दल थोडीशी माहिती देऊया दोन प्रकारचे कोर्सेस चालतात ह्या याच्यामध्ये चा आमचे एक वन डेचा कोर्स असतो ज्याचं नाव आहे प्रॉफिट मल्टिप्लायर ज्याच्यामध्ये आम्ही वीस रुपयाच्या प्रॉफिटला शंभर पाऊंडवरती कसं का काय घेऊन जायचं आणि प्रॉफिट मल्टिप्लाय करायचा कसा करायचा याच्यावरती सगळा नॉलेज असतो आणि दुसरा जो कोर्स आहे तो ॲडव्हान्स लेव्हलचा कोर्स आहे आमचा ज्याला फुलटाईम ट्रेडिंगमध्ये उतरायचं आहे नोकरी धंदा सोडून ज्याला मार्केटमध्ये हंड्रेड पर्सेंट डेडिकेशन देऊन काम करायचं आहे अशा लोकांसाठी तो डिझाईन केलेला आहे तो पाच दिवसाचा आमचा कोर्स असतो ज्याच्यामध्ये दोन दिवस थिअरी असते आणि तीन दिवस प्रॅक्टिकल असतं सकाळी दहा ते संध्याकाळी साडेसात त्या आमच्या वर्कशॉपचा टायमिंग असतो पूर्ण वेळ पूर्ण अख्खा दिवस आम्ही त्याच्यात लाईव्ह मार्केटमध्ये क्लायंटला ट्रेड कसं करायचं बाय कसं करायचं सेल कसं करायचं कुठं एंट्री घ्यायची स्टॉप लॉस किती मेंटेन करायचा कुठल्या स्क्रिप्ट सिलेक्ट करायच्या किती मिनटाची कॅन्डल वापरायची तेवढीच का वापरायची त्याच्यापेक्षा मोठी का नको किंवा छोटी का नको त्यानंतर त्याच्यावरती इंडिकेटर्स इंटरडेच्या दृष्टीने कुठले लावायचे जे मी स्वतः डिझाईन केले त्याच्या पॅरामिटसरवरती सगळे त्याच्यामध्ये शिकवतो पूर्ण क्लायंटला ट्रेड प्लॅन डिझाईन करून दिला जातो याच्यामध्ये आणि पूर्ण स्क्रीनचा सेटअप वगैरे सगळ्या ए टू झेड गोष्टी त्याच्यामध्ये आम्ही क्लायंटला लावून देत असतो त्याच्यामध्ये ब्रोकिंग अकाउंट सुद्धा त्या कमोडिटीमध्ये मध्ये अर्धा पैसा ब्रोकरेज देतो फक्त आणि ट्वेंटी एक्सपोजर देतो प्रत्येक क्लायंटला बाय डिफॉल्ट अच्छा आ, सर मला वाटते असेच आपले कोर्स अटेंड केलेले बरेच जण आहेत आणि त्यातले काही अनुभव आपल्याकडे आहेत आपण बघूया ज्यांनी आपला हा कोर्स अटेंड केला नेमका त्यांचा अनुभव काय आहे ते नमस्कार माझं नाव योगेश जाधव मी कोल्हापूर येथून आलेलो आहे सुरुवातीला मी कोल्हापूरमध्ये एक बेसिक शेअर मार्केटचा कोर्स केला होता आणि त्यानुसार मी दोन ती ते तीन ट्रेड, महिन्यापासून ट्रेड, ट्रेडिंग करत होतो पण ते ट्रे ट्रेडिंग करत असताना फारसा फायदा होत नव्हता बरेच लॉ लॉट लॉसमध्ये जात होते म्हणून मी तुषार होमकर सरांचा टेक्निकल ट्रेड कन्स कन्सल्टन्सी नावाचा पाच दिवसाचा कोर्स जॉईन करायचं ठरवलं माझ्या एका मित्रांना आधी हा कोर्स जॉईन केला होता आणि त्यांना पण त्याचा भरपूर फायदा होत होता म्हणून त्यांनी मला सांगितलं की तुम्ही हा कोर्स करा म्हणून मी पाच दिवसाचा कोर्स जॉईन केला हा कोर्स जॉईन केल्यानंतर खूप चांगले एक्सपिरियन्स किंवा जे येथे जे ट्रेड जनरेट झाले ते खूप चांगले प्रॉफिट देऊन जातात असं लक्षात आलेलं आहे आता आजच आज, आज एकोणीस तारीख आहे आज दुपारी सिल्वरनं बायचा ट्रेड दिला होता आणि हा ट्रेड इथं सॉफ्टवेअरमध्ये जनरेट झाला होता आणि या ट्रेडनं साधारण एक तीन तासामध्ये पाचशे ते साडेपाचशे पॉईंटची रॅली दिली म्हणजे इतक्या छान पद्धतीनं या सॉफ्टवेअरमधनं सुद्धा ट्रेड जनरेट होतात तर माझं सगळ्यांना सांगणं आहे किंवा जे हा व्हिडिओ बघतात आणि या फील्डमध्ये काहीतरी करून दाखवू इच्छितात त्यांना सांगणं आहे की तुम्ही नक्कीच हा कोर्स जॉईन करा तुम्हाला खूप चांगला फायदा होईल अशा पद्धतीनं ज्यांनी कोर्स अटेंड केलेला आहे त्यांचा हा अनुभव आपण असं पाहिला आणि खरं तर एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणता येईल असे अनेक जण आहेत ज्यांनी यशस्वीरित्या हा कोर्स केला आणि आता चांगल्या प्रमाणात त्यांना प्रॉफिट होतोय आपण पुन्हा एकदा तुषार भूमकर सरांकडे जाऊया आणि पुढची माहिती जाणून घेऊया सर आपण बरेच वेळा बघतो की शेअर मार्केटमध्ये किंवा एकंदरीतच ट्रेडिंग या क्षेत्रामध्ये येताना बरेचदा भीती वाटत असते की आपण नेमकी इन्व्हेस्टमेंट करायची काय किती करायची इंट्राडे करायचं की नाही करायचं बेसिक सुरुवात इथपासून असते तर अशा लोकांना आपला नेमका काय सल्ला असेल काय नेमकं करावं कसा डिसिजन घ्यावा सगळ्या सध्या जे कोर्सेस चालतात प्रत्येकजण सांगतं की इंट्राडे ट्रेडिंग करू नका कारण त्याच्यामध्ये त्यांच्याकडं ते प्रॉपर टेक्निक्स नाही आहेत जे वापरून क्लायंट ट्रेड करू शकतील क्लायंटनी जर काही डाऊट विचारला तर त्याला द्यायसाठी त्यांच्याकडं सोल्युशन नाही आहे त्यामुळे प्रत्येक सांगतो की लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करा इंट्राडे करू नका मी स्वतः प्रत्येकाला सांगतो की इंटरनेट ट्रेडिंग करा बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये वर्षाला जेवढं इंटरेस्ट मिळतं तेवढं दिवसाला आणि कधी कधी तासाला प्रॉफिट कसा काढायचा हे आमच्या कोर्समध्ये आम्ही लाईव्ह शिकवत असतो आणि जवळपास दीडशेहून जास्त लोकांचे फीडबॅकचे टेस्टिमोनियलचे व्हिडिओज आमच्या यूट्यूबच्या चॅनलवरती आम्ही टाकलेले आहेत ज्यांनी कोर्स आमचा अटेंड केलेला आहे त्यांचा तर प्रेक्षक त्यांना जाऊन पाहू पाहू शकतात यूट्यूबच्या आमच्या चॅनलचं नाव आहे टेक्निकल ट्रेड कन्सल्टन्सी आणि एक दोन तासाचा आमचा व्हिडिओ आहे सेमिनारचा जो आमच्या कोर्सच्या आधी आम्ही कंडक्ट करत असतो तर तर तो सुद्धा युट्यूबवरती टाकला आहे आमच्या वर्कशॉपची जवळपास तीस टक्के माहिती आणि एक टेक्निक जे त्या सेमिनारमध्ये मी एक्सप्लेन केले आहेत तर नंबर वन इंट्राडे ट्रेनर नावाने जर प्रेक्षकांनी सर्च केलं युट्यूबवर जाऊन नंबर वन इंट्राडे ट्रेनर तर तिथं तो त्यांना पाहता येईल ज्याच्यामध्ये मी मार्केट काय प्रॉडक्ट काय काय फ्युचर काय ऑप्शन काय कमोडिटीजमध्ये ट्रेडिंग करायचं तर का करायचं कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्या ट्रेडिंग करताना प्रॉब्लेम क्रिएट करतात ह्या सगळ्या गोष्टीवरती त्याच्यात मी एक्सप्लेन केलेलं आहे तर लोकांनी जर पाहिलं तर ज्यांना ट्रेडिंग स्टार्ट करायचं आहे अशा लोकांनी त्याच्यातून खूप चांगल्या प्रकारे माहिती मिळून जाईल अगदी सर त्याचप्रमाणे खरं तर हा एक करिअरचा म्हणजे अर्थातच पैसे मिळवण्याचा एक ऑप्शन आणि करिअरचा ऑप्शन सुद्धा होऊ शकतो तर थोडंसं आपण याविषयी सांगूया नेमका हा कोर्स कोण कोण करू शकतो किंवा अशा प्रकारचं ट्रेडिंग नेमकं कोण करू शकतो कारण बरेचदा घरी असलेल्या ज्या आपल्या गृहिणी असतात आणि त्यांना अशा प्रकारे शेअर मार्केटमध्ये किंवा ट्रेडिंगमध्ये यायचं असतं तर त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे हा कोर्स जो आहे तो कोण कोण करू शकतं जो व्यक्ती कॉम्प्युटर ऑपरेट करू शकतो आणि थोडा वेळ देऊ शकतो अशी कुठलीही व्यक्ती मग गृहिणी असू दे कॉलेज स्टुडंट असू दे किंवा जे 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 लोक जॉब करत आहेत त्यांना संध्याकाळी आल्यानंतर जर वेळ मिळत असेल ते लोक कमोडिटीमध्ये ट्रेड करू शकत आहे जर आठवड्यातून दोन दिवस सुट्टी मिळाली तर त्यावेळेला करू शकत आहे काही नाही तर रात्री ज्या वेळेला कमोडिटी मार्केट चालू असतं त्यावेळेसुद्धा काही नाही काही सिग्नल येत असतात त्याच्यामध्ये सुद्धा ते ट्रेड करत असतात आणि त्याच्यातूनसुद्धा आमचे जे क्लायंट्स आहेत ते प्रॉफिट कमवत असतात फुल टाईम करणारेसुद्धा आहेत आणि पार्ट टाईम सुद्धा आहे पार्ट टाईम केलं तर ठीक आहे पण फुलटाइम जर केलं ट्रेडिंग याच्यामध्ये तर दुसरा कुठलाही व्यवसाय धंदा नोकरी करायची वेळ त्याला येणार नाही अशा पद्धतीने आमच्या वर्कशॉपचे सगळे टेक्निक्स आम्ही डिझाईन करून ठेवले आहेत त्याच्यामध्ये क्लायंट्सला आम्ही लाईफ टाईम सपोर्ट प्रोवाईड करत असतो त्याला काही क्वेरी आली तर तो, तो कधी कॉन्टॅक्ट करू शकतो फॅमिली मेंबरसाठी आम्ही एक नॉमिनल एक फीजमध्ये एक्स्ट्रा बेनिफिट देतो की त्यांची मिसेस किंवा आई वडील किंवा मुलं जर त्यांच्या कोर्समध्ये आपल्या कोर्समध्ये आली तर ते लोक हा नॉमिनल फीजमध्ये वर्कशॉप अटेंड करू शकतात आमचा एक सॉफ्टवेअर आहे ज्याच्यामध्ये ऑटोमॅटिक बायसेलचे सिग्नल सुद्धा येत असतात तर त्याचंसुद्धा सुद्धा एक महिन्याचं सबस्क्रिप्शन आमच्या ट्रेनिंगच्या फीजमध्ये इन्क्लूड केलं असते ह्याच्याविषयी तुम्हाला डिटेल माहिती जर घ्यायची असेल तर साईट वरती स्क्रीन वरती नंबर दिलेले आहेत त्याच्यावरती फोन करून प्रेक्षक माहिती घेऊ शकतो अगदी आणि त्याचप्रमाणे आपण थोडस तुमचे जे कोर्स मध्ये सहभागी व्हायचं असेल तर हा नेमका कोर्स कसा आहे आणि स्केड्युल नेमकं या कोर्सचं कसं असतं त्याविषयी थोडस सा सांगूया Uh, सध्या आमच्याकडे माउथ पब्लिसिटीने खूप क्लायंट येतात आणि जवळपास सत्तर टक्के क्लायंट जे आहेत हे कोणाच्या कोणातरी रेफरन्सने येत असतात तर आधी आम्ही महिन्यातून एक पाच लोकांची बॅच घ्यायचो बॅच फुल झाली की पुढची बॅच प्लॅन करायचो मग त्यानंतर महिन्यातून दोन बॅच व्हायला लागले आता महिन्यात तीन तीन बॅचेस होत आहेत आणि पंधरा सोळा लोकांची जवळपास ती बॅच असते आणि पुढच्या तीन बॅचेस सध्या फुल आहेत जर एखाद्या व्यक्तीला अटेंड करायचा असेल कोर्स तर त्याला आम्ही डायरेक्ट सध्या दिवाळीच्या नंतरची डेट देतोय तर आमच्या फोनवरती जरी त्यांनी कॉल केले तर ट्रेनिंगच्या पुढच्या शेड्यूल त्यांना किंवा आमची वेबसाईट तुषार भूमकर डॉट कॉम त्याच्यावरती सुद्धा पूर्ण वर्कशॉपची माहिती सेमिनारची माहिती तिथे टाकलेली असते तिकडे लोक जाऊन पाहू शकतात अगदी आपण आणखी चर्चा करणार आहोत वेळेसरी एका छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा झी चोवीस तास हॅलो चोवीस तास मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आणि हॅलो चोवीस तास मध्ये आज आपला विषय आहे तो म्हणजे इंटरनेट ट्रेडिंग समज आणि गैरसमज आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी सध्या आपल्या बरोबर आहेत या विषयातले तज्ञ तुषार भूमकर आपण त्यांच्याकडून आणखी माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी पुन्हा एकदा प्रेक्षकांना माहिती इंटरनेट संदर्भात आपल्याला काही प्रश्न असतील आपल्याला जर काही क्वेरीज असतील तर जे नंबर दिलेले आहेत त्यावर आपण जरूर विचारू शकता थेट सरांशी बोलू शकता या नंबरवर कॉल करून त्यामुळे आपल्याला काही प्रश्न असतील तर जरूर विचारा पुन्हा एकदा आपण चर्चेकडे आ, सर मग आजपासून आपण इंट्रा डे संदर्भातल्या बऱ्याच खरं तर प्रश्नांवर चर्चा केली यामध्ये आणखी एक महत्वाचा प्रश्न येतो तो, तो म्हणजे इन्व्हेस्टमेंट करताना बरेचदा किती भांडवल गुंतवावं किंवा किती अमाऊंटपासून सुरुवात करावी असा एक प्रश्न असतो तर तुम्ही काय सजेस्ट कराल इन्व्हेस्टमेंटसाठी जर पाहिलं तर थोड्या कॅपिटलमध्ये तिकडं काम करून चालत नाही कारण ते रिटर्न रिटर्न ऑनिसमेंट जो आहे तो फार कमी असतो आणि पिरियड जो आहे तो फार जास्त असतो तर त्या पिरियडप्रमाणे आपल्या अपेक्षेपण जर रिटर्न्स आपल्याला मिळवायचे असतील तर कॅपिटल खूप जास्त लागणार आहे लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी आणि चार चार पाच पाच वर्ष वेट करायला लागतं किंवा ॲटलीस्ट सहा महिने वर्षभर तरी वेट करायला लागतं पण इंटरनेट ट्रेडिंगसाठी तसं नाही इथं आपण एक्सपोजर किंवा लेवरेज वापरून जर ट्रेड केलं तर कमी भांडवलामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे प्रॉफिट काढू शकतो जसं मी सांगितलं मगाशी की एवढीच इंटरेस्ट जो आहे वर्षाचा पाच सहा टक्के तर इंटरडेला जो आपला एडवर्नासमेंट असणार आहे प्रॉफिट जो असणार आहे तो एवढीच्या वर्षाच्या इंटरेस्ट एवढा जवळपास असणार आहे काही तासामध्ये फक्त आणि हे आमच्या ट्रेनिंगमध्ये पूर्ण क्लायंटला शिकवलं जातं कुठल्या स्क्रिप्ट सिलेक्ट करायच्या आणि कशा त्याच्यामध्ये काम करायचं हे त्याच्यात सगळ्या टेक्निक छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत बऱ्याचशा ज्या ट्रेडिंगसाठी लागणार आहेत त्या सगळ्या आमच्या वर्कशॉपमध्ये आम्ही लाईव्ह दाखवत असतो अच्छा सर तसंच दुसरा महत्त्वाचा प्रश्न असतो तो, तो म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर यासाठी काय इन्फ्रास्ट्रक्चर लागणार आहे किंवा काय काय सुविधा आपल्याकडे असाव्यात तर आपण इंटरनेट ट्रेडिंग सुरू करतो या संदर्भात थोडं सांगूया प्रायमरी लेवलचं जर ट्रेडिंग स्टार्ट करायचं असेल एक लॅपटॉप आणि इंटरनेट कनेक्शन फक्त या दोन गोष्टी सफिशियंट आहेत आणि जर प्रोफेशनल लेवलचं ट्रेडिंग करायचं असेल तर जसं आम्ही क्लायंटला सजेस्ट करत असतो की ॲटलिस्ट तीन ते चार स्क्रीनचा सेटअप दोन पी सी आणि चार स्क्रीन त्याच्यावरती वेगवेगळे ग्राफ्स आपले लावले असतात अशा प्रकारे पुण्यात मुंबईत किंवा कुठेही इंटरनेट ट्रेडिंग कुणीही काम करत नाही ज्या पद्धतीने मी करत असतो आमचा स्वतःचा ऑफिसमध्ये आठ स्क्रीनचा सेटअप लागलेला आहे त्याच्यावरती मी क्लायंटला लाईवमध्ये शिकवत असतो आणि त्यांनासुद्धा सजेस्ट करतो की तुम्हीसुद्धा अशाच प्रकारचं सेटअप लावतो पूर्ण आमच्याकडनं डिझाईन करून दिला जातो क्लायंट्सला की ज्याच्यामुळं आपल्याला जर कमोडिटीमध्ये मार्केटमध्ये ट्रेड करायचं म्हणलं तर तेरा ते चौदा तास ते मार्केट चालतं चौदा पंधरा तास ते मार्केट चालतं आपल्याला तेवढं तास बसायला लागणार आहे कधी जर गरज पडली तर तर तेवढी आपली एनर्जी लेवलसुद्धा मेंटेन झाली पाहिजे तर त्याच्यासाठी त्या दृष्टीने आपल्या सगळ्या ज्या इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रक्चर आहे ते उभं करायचे त्याच्यासाठी आम्ही पूर्ण चार स्क्रीनचं सेटअप लावून मग त्याच्यामध्ये क्लायंटला ट्रेड स्टार्ट करायला सजेस्ट करतो ज्याला फुल टाइम करायचं अगदी सर आणखी एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे जाते मग अशी ओळख करून देताना आपली मी दोन गोष्टी सांगितल्या होत्या की इंटरनेट ट्रेडिंगसाठी आपण काही कोर्स डिझाईन केल्या आणि त्यामध्ये आपण चौदा कॉपीराईट सब्जेक्ट शिकवता खरं तर हे विषय बाकी कुठे शिकवले जात नाहीत तर यावर थोडंसं सांगूया की हे कोणते नेमके चौदा कॉपीराईट विषय आहेत आणि यामध्ये ट्रेनिंग नेमकं कसं दिलं जातं त्याच्यामध्ये एन पॅटर्न आहे हवाला ट्रेड आहे हाऊ पॅटर्न आहे टी व्ही आर इंडिकेटर आहे डबल क्रॉस मॉर्निंग स्टार सॉरी ह्या बाकीच्या पण अजून काही काही बऱ्याचशा त्याच्यामध्ये टेक्निक्स आहेत एस टी प्लस एस टी डी पॅटर्न्स वगैरे हो आमच्या वेबसाईटवरती याची पूर्ण माहिती दिलेली आहे प्रेक्षक ते पाहू शकतात किंवा कॉल जर केला तर त्यांना ते, ते ब्राऊशरसुद्धा आमचं त्याच्यातून आमच्याकडून पाठवून दिलं जाईल त्याच्यातूनसुद्धा प्रेक्षकांना माहिती मिळून जाईल तर बऱ्याच काही काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये ज्या वर्कशॉपमध्ये आमच्या कवर होतात ठीक आणि ज्या लोकांना आपल्या इथे येऊन आपला सेमिनार अटेंड करणं शक्य नसतं तर या लोकांसाठी आपण पाच दिवसाचं लाईव्ह मार्केटसुद्धा शिकवता किंवा सुद्धा आपण काही कोर्सेस कंडक्ट करता तर त्याविषयी थोडीशी प्रेक्षकांना माहिती देऊया की अशा कोर्सेसला जर एनरोल करायचं असेल तर नेमकं काय केलं पाहिजे हो ऑनलाईनसुद्धा आमचा कोर्सेस चालत असतो त्याच्यामध्ये फक्त प्रॅक्टिकलचा पार्ट नसतो थिअरी पार्ट त्याच्यामध्ये पूर्ण कवर केला जातो दोन दोन तासाचे सेशन्स असतात एक पाच ते सात दिवसाचे आणि त्याच्यामध्ये तो पूर्ण वर्कशॉप वन डेचा आणि डेचा जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये क्लायंटला आम्ही पूर्ण प्रोवाईड करतो प्लस त्याच्यानंतर लाईफ टाईम सपोर्ट प्रोवाईड केला जातो की काय त्याच्या डाऊट असेल क्लायंटला तर ते विचारू शकतात आहेत रिपीट फॅसिलिटीजसुद्धा दिलेली आहे आणि खूप चांगल्या प्रकारे काम चालतं ठीक सर आपण फक्त पुण्यापुरतीच हे कोर्सेस कंडक्ट करत नाही तर वाटतं महाराष्ट्रामध्ये जवळपास सगळ्या शहरांमध्ये आपण जाता तर जर इतर शहरांमधल्या लोकांना यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर नेमकं काय केलं पाहिजे तेही थोडंसं सा सांगूया दोन प्रकारे ते अटेंड करू शकतात एकतर ऑनलाइन ऑनलाईन किंवा मग पुण्यात येऊन पुण्यात जर येऊन केला अटेंड तर त्याचा बेनिफिट जो आहे तो खूप छान असणार आहे लाईव्ह मार्केटमध्ये जे एन्व्हायरमेंट असतं ऑफिसमध्ये की दहा बारा पंधरा लोकं बसले असतात आणि ते सगळे मिळून जेव्हा ट्रेड चेक करतात किंवा करता करता ते वॉच करतात त्रे, किंवा ते ट्रेड पकडतात ठीक आहे सिग्नल कॅच करतात तर त्याचा एक्सपिरियन्स खूप छान असतो समोर शिकण्याचा लाईव्ह करण्यापेक्षा तर थोडंसं लोकांना त्याच्यामध्ये वेळ काढायला लागेल थोडंसं त्यांच्यामध्ये त्यांचं काम वाढेल यायला रागेल पुण्यात येऊन राहायला लागेल पण त्याचा रिझल्ट खूप बेटर असणार आहे त्याच्यात अगदी खरे तसंच सर आपण सांगितलं की विद्यार्थी सुद्धा कोर्स अटेंड करू शकतात किंवा ज्यांची नोकरी सुरू आहे तर त्यांना सुद्धा हा एक बी ऑप्शन म्हणून सुद्धा असे कोर्सेस करणं निश्चित हरकत नाही तर याविषयी थोडस सा सांगूया करिअरचा सा एक वेगळा ऑप्शन म्हणून आपल्याला याकडे कसं पाहता येईल हो आजकाल आपण पाहतो मंदी खूप जास्त आलेली आहे ठीक आहे नोकऱ्या जात आहेत लोकांच्या ज्यांना जे जस्ट आपलं एज्युकेशन पास करून बाहेर पडतायत खास करून आय टी फील्डमध्ये मुलं तर त्यांना नोकऱ्या मिळत नाही आहेत तर नोकरी करण्यापेक्षा हा त्यांच्यासाठी खूप चांगला पर्याय असणार आहे आणि ज्यां ज्यांना ऑलरेडी नोकऱ्या आहेत आणि ज्यांना भीती वाटते की आपला का जॉब काही दिवसात जाऊ शकतोय तर त्यांनी आतापासून जर हालचाली चालू केल्या तर कधी जाऊन जर का असं होऊ नये पण जर का असं झालं त्याच्या बाबतीत चुकून की त्याची नोकरी जर गेली तर तो ट्रेडिंगच्या भरोश्यावर सुद्धा आपलं घर चालू शकतोय व्यक्ती अगदी खरं तुम्ही सांगितलेले हे दोन तीन मुद्दे अत्यंत महत्वाचे आहेत आज आपण इथे आलात आणि टेक्निकल डे कन्सल्टन्सी तुषार भूमकर इन्स्टिट्यूट मार्फत आपण इंटरनेट ट्रेडिंग समज आणि गैरसमज या विषयावर प्रकार झोत टाकलात अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याकडून मिळालीत आपण आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद नमस्कार आणि यानंतर हाल चोवीस तास मध्ये आपण इथे थांबतोय पाहत राहा झी चोवीस तास आणि रहा एक पाऊल पुढे